नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी एक नवीन योजना आणली आहे. तिचं नाव आहे अग्निपथ. या अग्निपथ योजनेमुळे अनेक तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशातल्या काही भागांमध्ये जाळपोळ तरुणांनी केली आहे. नेमकी ही योजना जी आहे सैन्य भरतीसाठी, 4 वर्षाची जी सैन्य भरतीसाठी तरुणांना संधी देण्यात आलेली आहे. मात्र या संदर्भात देशभर वेगवेगळं वातावरण आहे. मी ज्या ठिकाणी उभे ही मुलं जे आहेत क्लासेसमधले मुलं आहेत, आणि हे मुलं सैन्य भरतीसाठी तसंच विविध भरत्यांसाठी प्रयत्न करतात. काही मुलांशी आपण तरुणांशी बोलणार आहोत. नेमकं ही अग्निपथ योजना नेमकं त्यांना काय वाटतं, आणि अग्निपथ योजना संदर्भात जी जाळपोळ होते ती बरोबर आहे का, की अग्निपथ योजना संदर्भात केंद्र सरकारने जी सैन्य भरती संदर्भात सुरू केली आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय तुझं नाव काय आहे, आणि ही जी अग्निपथ योजना केंद्र सरकारने जी आणली सैन्य भरतीसाठी तुझं काय मत आहे? माझं नाव कृणाल पाटील आहे. मी सध्या 3 वर्षापासून आर्मीची प्रॅक्टिस करतो आहे. अग्निपथ योजना ही जी सरकारने आणलेली आहे, आता त्याच्यात म्हणजे त्याची फॅसिलिटी अशी आहे की 4 वर्षासाठी आपण म्हणजे सैन्य म्हणून आपण भरती होऊ शकतो, आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट. त्यामध्ये त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल केलेल्या आहेत. पण एक विषय असा आहे की मुलांचं काही मुलांचं लहानपणापासून स्वप्न असतं की आर्मीत जायचं, आर्मीमध्ये पूर्ण सेवा बजवायची आहे. पण त्यांच्यासाठी हे कुठेतरी एक दुःखाची गोष्ट आहे. आता हे जे आपण बघू शकतो की कुठेतरी जाळपोळ चालली हे चालली हे सर्व चुकीचं आहे. पण त्यांनी एका म्हणजे कायद्याच्या पद्धतीने त्याला विरोध केला पाहिजे. तुम्हाला विरोध आहे ते ठीक आहे, पण एका अर्थी हे चांगलं सुद्धा आहे, कारण की प्रत्येक जण असतं की ज्याला बजावं लागतं, म्हणजे इच्छा शक्ती असते प्रत्येकाची, पण ते करू शकत नाही. तर 4 वर्ष प्रत्येकाने दिले पाहिजे. आणि नेमकं ज्यांचं स्वप्न असतं सैन्य भरतीमध्ये, ही जी जाळपोळ होते कितपत योग्य वाटतं, की तू तरुण आहे, जाळपोळ तरुण करताय, नाराजी तरुणांमध्ये तुला काय वाटतं? हे मला तर हे काही जास्त म्हणजे पटत नाही, कारण की पहिली गोष्ट व्हा की ही जी स्कीम जी योजना आहे ही अजूनपर्यंत पूर्णपणे इम्प्लिमेंट झाली नाही आहे. ही अजून सरकार याच्यामध्ये अजून काही बेनिफिट्स किंवा मग काही मागेपुढे काही फॅसिलिटीज जे आहे ते ॲडवी करू शकते किंवा मग काढूही शकते. आणि काही हे जे जाळपत होते, पहिली गोष्ट ते ही UP बिहारमध्ये होते, जिकडे सर्वात जास्त क्राईम रेट आहेत पहिली गोष्ट. आणि मग पहिली ही तर काही चांगली गोष्ट आहे नाही, किंवा आपण प्रदर्शन करतो हे ही गोष्ट आहे. एक तरुणांनी जाळपोळ करू नये, कारण देशाचं भविष्य ते आहे, आणि देशाच्या मालमत्तेचं नुकसान करते असं ह्या तरुणांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुला, ही अग्निपथ योजना जी आहे ती केंद्र सरकारने आणली ती योग्य आहे की अयोग्य आहे, काय म्हणजे ती योजना जी आहे ती नक्कीच योग्य आहे, कारण ते आपलं प्रत्येक देशात इतर देशांमध्ये जे आहे ते कंपल्सरी केलं जातं की तुम्ही सैन्यात भरती व्हायचं आहे आणि काही वर्ष तुम्ही तिथं संधी तुम्हाला जे देत आहे. पण आपल्या भारतात ही पहिल्यांदा असं योजना आलेली आहे, आणि 4 वर्षासाठी जर आपल्याला एवढा चांगला चान्स देत आहेत तर आपण नक्कीच देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ही 10वीच्या नंतर ही योजना येते, ज्याच्यात 4 वर्षांचं तुमचेही प्रमाणपत्र देण्यात येईल, ते 12वीच्या बरोबर असणार आहे. त्यानंतरही तुम्हाला त्याच्यामध्ये 11.5 लाख ते 12 लाख काही समथिंग एक रिटायरमेंट निधी म्हणून पण ते देत आहेत. तेही आपल्यासाठी नंतर फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण इतर स्टडीजमध्ये वापरू शकतो. ही भरपूर चांगली योजना आहे त्या मनाने, आणि सरळ भरतीही होणार आहे याच्या थ्रू, कारण 25% लोकांना ते चान्स देणार आहे. हे भरपूर चांगली योजना आहे सर. या योजनेमध्ये अजून असं आहे की जी कायमची भरती जी आहे ती कायमची राहणार आहे. ही मुलांना जे विद्यार्थ्यांना तरुणांना केंद्र सरकार कमी पडलं आहे का, ही योजना नेमकी काय आहे? कारण बऱ्याचदा असं वाटतं की फक्त 4 वर्षासाठीच, पण काही जी नियमित केंद्राची जी भरती पोलीस आपलं सैन्य भरती ही कायम राहणार आहे. तर त्याच्यामध्ये दोघं आहे, आपण अग्निवीर थ्रूही जाऊ शकतो किंवा जी रेग्युलर भरती असते त्याच्या थ्रूही आपण जाऊ शकतो. पण अग्निवीर स्कीममध्ये जसं म्हटलं की जे लोक ओव्हरेज होऊन गेले त्यांच्यासाठी सरकारने काय प्रयत्न काही नियम केले का त्याचाही विचार करायला हवा. तसेच ही जी योजना ही तरुणांसाठी आहे, पण तरुणच जर प्रोटेस्ट करताय तर त्यांनाही विश्वासात घेऊन सरकारने काहीतरी तोडगा काढायला हवा असं माझं म्हणणं आहे. अच्छा, सरकारने पण तोडगा काढायला हवा असं त्यांचं मत आहे. अग्निपथ योजनेमध्ये जो अभी सब नई जो युवा आहे वो सब भड़क गए, इसके बारे में आप क्या कहना चाहते? जनरली जो आर्म फोर्सेस के लिए प्रिपेयर कर रहे हैं तो उन्हें ये वो मिसगाइड हो रहे हैं, मतलब बहुत सारे गलत अफवाहें भी फैल रही है. तो मेरे हिसाब से जो उनके लीडर है जो लीड कर रहे हैं वो स्टूडेंट ग्रुप्स को, उन्हें अच्छे से समझना चाहिए और बताना चाहिए कि स्कीम एक्चुअली है क्या. स्कीम आपको क्या लगता है? मुझे मतलब अग्निपथ स्कीम के प्रोज भी और कॉन्स भी है कि हिसाब से देखा जाए तो. अभी लेबर सर्वे आया तो वो मिनिस्टर ऑफ
मिनिस्ट्री ऑफ स्टैटिस्टिक्स एंड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशन निकालता है, जिसके हिसाब से 4.2% डिक्लाइन हुआ है एम्प्लॉयमेंट में, तो इसके हिसाब से एम्प्लॉयमेंट भी मिल सकती है। पर जो टर्म उन्होंने रखी है 4 साल, आई थिंक वो बढ़ाना चाहिए। और जो उन्होंने उनको कम एज में, मतलब 17.5 to 21 ईयर्स में उनको जो एम्प्लॉयमेंट दी जा रही है, वो एक अच्छा मोटिव है और आई थिंक वो फाइनेंशियली भी बहुत हेल्प करेगा। अच्छा, म्हणजे खूप वेगवेगळ्या ज्या आहेत की तरुणांनी सांगितल्या, काही सैन्य भरती म्हणजे तरुण जाणार आहेत, त्यांच्याही काही मागण्या आहेत, त्या सरकारने मान्य केल्या पाहिजे। आपल्याबरोबर अजून काही तरुण आहे, सैन्य भरतीसाठी तुझं स्वप्न, प्रत्येक तरुणाचं स्वप्न असं, तुझंही स्वप्न होतं, हे सरकारने जी योजना आणली, काय वाटतं तुला? बघा, कोणतीही योजना जेव्हा सरकार त्याची घोषणा करते किंवा त्या योजनेबद्दल जेव्हा जनमानसात एक प्रकारचा गैरसमंजस किंवा एक कोणती वार्ता जेव्हा पसरते, तर त्यामध्ये असं लक्षात येतं की एक प्रत्येक योजना ही सरकार आणते ती एक, तर त्याच्यामध्ये प्लस पॉईंट पण असतात, जे चांगले पॉईंट पण असतात आणि काही नेगेटिव्ह पॉईंट्स पण असतात। तर ही जी अग्निपथ ही जी योजना आहे, तर या योजनेमध्ये 4 वर्षांसाठी जी सैनिकांची भरती होणार आहे तो एक मुद्दा आहे। त्यानंतर मला असं वाटतं चांगले पॉईंट असे की यामधून जेव्हा विद्यार्थी किंवा जो काही युवा असेल, जो प्रशिक्षण तिथे 6 महिन्याची त्याला ट्रेनिंग भेटणार आहे, त्यानंतर तो पुढचे काही 3.5 वर्षे जे आहे तो तिथे सेवा बजावणार आहे, त्यानंतर जेव्हा तो त्या सैन्यामधून बाहेर पडेल तेव्हा तो एक शिस्तप्रिय नागरिक या देशाचा झालेला असेल, त्याला सैन्याविषयी किंवा आर्मी इक्विपमेंट असतील, गन्स असतील, त्याचे प्रशिक्षणसुद्धा त्याला भेटलेलं असेल आणि तो समाजात वागणारा एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा बाहेर येईल। आणि त्याच्यानंतर जी रोजगाराची संधी आहे, ते एक सर्टिफाईड, एक डिप्लोमाचं सर्टिफिकेट असं म्हटलं जातं। रक्षामंत्री आपल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली तेव्हा ते बोलले की ते एक डिप्लोमा सर्टिफिकेटसुद्धा देणार आहे, जे जेणेकरून त्यांना जे तेव्हा जे पुढे जेव्हा जातील ते तर नोकरी शोधताना त्यांना फार काही अडचण येणार नाही। तर बेरोजगारीचा मुद्दा असो किंवा सैन्याबद्दलचं किंवा जे काही त्यांचं प्रेम असेल ते सुद्धा असो, तर हे दोन्ही जर भाग आपण बघितले तर त्याच्यामध्ये एक एक समानते किंवा एक असं एक हेल्प म्हणून किंवा एक देशहितवादी एक योजना आहे ती सरकारने राबवलेली आहे। आणि नेगेटिव्ह पॉईंट असे की 4 वर्षासाठी जेव्हा सैनिक भरती जात आहे तर एक बेरोजगारी आपल्या देशामध्ये आहे, तर बेरोजगारी एक मुद्दा म्हणून जर सैनिक तिथे जात असेल किंवा युवा तिथे जात असतील तर मला नाही वाटत की ते समर्पण भावाने देशाची सेवा करू शकतील। असे काही युवा असतील जात असतील तर समर्पण भावाने ती सेवा नाही करू शकतील। आणि त्यानंतर तिथे सेवा झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा बेरोजगारी तर आपल्या देशामध्ये आहेच, ते म्हणताय की सर्टिफिकेट देऊ, पण असा विश्वास त्या युवांमध्ये आहे का की आपण बाहेर जेव्हा पडू सैन्याची सेवा बजावून तेव्हा नोकरी मिळू शकेल का? आधीच खूप एक सर्व्हिस मॅन असतात, ते सुद्धा नोकरीसाठी प्रयत्न करत असतात, तर त्यांचा सुद्धा एक मुद्दा आहे। तर एक गुट गट तयार होईल। आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची घोषणा अशी की जे चीफ ऑफ आर्मी डिफेन्सचे हे ते नरवडे साहेब, जनरल नरवडे साहेब, तर ते सुद्धा बोलले की या योजनेमार्फत जेव्हा युवा बाहेर पडेल किंवा एक सर्व्हिसमॅन म्हणून तो बाहेर पडेल तर त्याच्यानंतर जे आहे की समर्पण भावाची सेवा आणि त्यानंतर ते रेजिमेंट जे ब्रिटिश राजपासून चालत आलेलं आहे तर ते मराठा रेजिमेंट किंवा जाट रेजिमेंट आहे तर ते बरखास्त होऊन एक इंडियन रेजिमेंट आम्ही लागू करू या मार्गाने ते आहेत। तर एकंदरीत प्रत्येक नाण्याचे 2 बाजू असतातच, तर मला असं वाटतं की ही योजना चांगली आहे, जर काही बॅकअप पॉईंट्स असतील तर त्याच्यावर पण सरकारने विचार करायला पाहिजे। अच्छा, जी नाण्याच्या 2 बाजू आहे असं या विद्यार्थ्यांचं 2 म्हणणं आहे, खरं तर ही योजना जी आहे ही चांगली का वाईट याने अगोदरच हा गदारोळ सुरू झाला आहे। इथल्या तरुणांनी असं म्हटलं आहे की ह्या योजना देशभावनेसाठी आहे आणि ह्या काही बाबी आहेत, तरुणांनी सुद्धा संयम ठेवून ह्या मागण्या ज्या असेल सकारात्मक मार्गाने सोडवणं गरजेचं आहे, जाळपोळ न करता। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।